नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग दिवाळी स्पेशल आहे. आणि आपली आजची ह्या वर्षीची दिवाळी आहे, एकदम साधी सिंपल अशी दिवाळी आपण सेलिब्रेट करणार आहे. जास्त काही असं आम्हाला दिवाळीचं असं जास्त म्हणजे हुरूप वगैरे काही नाहीये. पण आपलं मुलांचं इच्छा आहे म्हणून आणि सण असतो, एक वर्षातून एकदाच येतो. आणि खूप दिवाळी म्हणजे नवचैतन्य आनंद उत्साहाचा सण आहे, तर तो आपण लक्ष्मीपूजन शिवाय असते तर सेलिब्रेट तर करतोच. थोडं का होईना साधं सिंपल का होईना, तर आज ह्या वर्षी आम्ही तसाच सण साजरा केलेला आहे. आणि दीदीने एक छोटासा ब्लॉग बनवला आहे. आणि हा जो ड्रेस आहे हा तिला घेतलेला आहे, साधा सिंपलच आहे. आणि म्हटलं कसं दरवेळेस खूप भारीतले ड्रेस घेत असते तिला मी, पण ह्यावेळेस मुलांचं कसं नाद असतो त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे थोडं साधंच घेऊ. आणि ऑनलाईन घेतलेलं आहे मिशोवरून तिला, म्हणजे जीन्स आहे ना तर ती शॉपमधून घेतलेली आहे. आणि वरचा टॉप आहे तो मिशोवरून ऑनलाईन घेतलेला आहे, कसा आहे तो सांगा. आणि दीदी आता साडी नेसत आहे. ती मला खूप वेळा म्हटली मम्मी मला साडी नेसून दे, पण माझ्या मागं काम होतं त्याच्यामुळे मी तिला म्हटलं तुझं तूच नेस जशी तशी आणि तुझा तूच मेकअप वगैरे पण सगळं तूच कर. आणि मग दीदीची चालू झाली मेकअपची तयारी, साडीचं तिनं कसा व्लॉग बनवलेला आहे छोटासा. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला सुद्धा कसं वाटतंय तिचा हा व्लॉग. तर आता ती बघा सगळी ऍक्टिंग करून सांगते न बोलता. आणि मला म्हटली मम्मी तू वरून व्हॉइस ओव्हर दे, मी काय देत नाही तूच दे तुझा तू, कारण मला एवढं जमत नाही. म्हटलं ठीक आहे. आणि आता हे बघा ही साडी वगैरे आहे, आणि ह्या कलरची साडी जी माझी आहे ती घालणार आहे. ती म्हणजे साधी सिंपलच साडी आहे. आणि थोड्याशा इंस्टाग्रामला रील्स पण बनवणार आहे. जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, इट्स मी सरला असं माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. आणि दीदीचं जे अकाउंट आहे ना तर क्रेझी संजना असं तिचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, तर नक्की फॉलो करा जाऊन. खूप छान असा रील्स आहे. आणि बघा कशी साडी नेसलेली आहे, कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि तीनच साडी नेसली, फक्त मला विचारलं कशी कशी नेसायची, म्हटलं मी सांगितलं. आणि कालच आपण खूप सारं ऑनलाईन शॉपिंगचं सामान पण घेतलेलं आहे. आणि तिनं ते काही लावलेलंच नाही, यूज केलं नाही. जे अगोदरचं होतं तेच यूज केलं. ती म्हटली नाही मग मी अगोदर हे यूज करते, हे संपलं का मग ते यूज करू आपण. तर म्हटलं ठीक आहे तुला जसं वाटेल तसं कर. आणि बघा तिचं चाललं आहे मेकअप एकदम साधा असा सिंपल आणि थोडासा स्पीड मध्ये घेतलेला आहे. आणि छोटीशी टिकली वगैरे लावते ती, तिला गंध किंवा टिकली लावायला आवडते. आणि बारीक का होईना पण ती लावत असते, तिला ते पहिल्यापासून आवडतं. बिना टिकलीचं ती कधीच राहत नाही. आणि काजळ वगैरे लावते आता. आणि हा तिचा असा फायनल असा लुक होणार आहे. आणि एकदम साधा सिंपल मेकअप केलाय तिनं, जास्त काही केलेलं नाहीये. तिचे तिचेच चाललं आहे रील्स बनवण्याचं काम. आणि फायनल लुक बघा तुम्ही आता कसा दिसत आहे दीदीचा. आणि साडी पण बघा कशी दिसत आहे, नक्की कमेंट करून सांगा जमला की नाही तिला. खूप साधा सिंपल काहीही लावलेलं नाहीये तिनं, फाउंडेशन तर लावलेलंच नाही, फक्त हे लावलेलं आपलं मॉइश्चरायझर पावडर लिपस्टिक आणि काजळ बस. असं छान असं तिचा आजचा मेकअप झालेला आहे. आणि खूप असे छान इंस्टाग्रामवरती रील्स आहे. क्रेजी संजना चॅनलवरती इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, नक्की जाऊन फॉलो करा. खूप छान अशा रील्स आहे, नक्कीच तुम्हाला आवडतील. आणि डेली अपडेट असतात ना ते सगळं त्या इंस्टाग्रामला येत असतं, कारण युट्यूबला कधी व्हिडिओ बनवणं होतं कधी होत नाही, कधी वेळ मिळतो कधी मिळत नाही. पण इंस्टाग्रामला कसं छोटीशी रील्स टाकली तरी होऊन जातं, तर नक्की तिथं जाऊन फॉलो करा. आणि माझं काम चालू आहे साडीचं ब्लाऊज शिवण्याचं. तर हे बघा किती सारे तुकडे तुकडे बनवलेले आहेत. आणि शेवटी पण बघा मी कसं ब्लाऊज शिवलेलं आहे, व्लॉगमध्ये तुम्हाला शेवटी बघायला भेटणार आहे. खूप मेहनत करून खूप वेगळ्या पद्धतीनं असं ब्लाऊज असं खूप छान असं शिवलेलं आहे मी, तर नक्कीच तुम्हाला आवडेल. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. आणि दीदी चालू आहे आता रांगोळी काढायचं काम. हे जो हा जो व्लॉग आहे हा नेक्स्ट डेचा व्लॉग आहे, दिवाळीच्या म्हणजे दिवाळीच्या दिवशीचा व्लॉग आहे. आणि तिचं चालू आहे आता. मला विचारते मम्मी कशी रांगोळी काढू कशी नाही, मी तिला म्हटलं तुला जशी येईन तशी काढ. चाल तू जायचं इकडे बघ, इकडे इकडे बरोबर
इकडे बघ ना गदडी इकडे चला कोल्ला तरी बघायचं हा मना हॅलो मना बर वाटत तुम्हाला आता बोल आता मला कपडे घेतले हे कोणते तू घातलेले ते सांग ना अगोदर हे माझे बर्थडे मागच्या वर्षी माझा बर्थडे होता ना तेव्हा हा घेतला होता आहे ना माझ्या मागच्या वर्षीचा बर्थडे बघ कशी झाली उरले माझी लोट आणि हे आहे ना माझ्या मागच्या बर्थडेचा आहे ना ड्रेस अरे दिवाळीचा आहे दादू मागच्या बर्थडेचा आहे दिवाळीला घेतला होता आणि दिवाळीला बर्थडे ला घातला होता आलं का लक्ष का बर्थडे ला घेतला होता दिवाळीला दुसरा व्हाईट घेतला होता है ना बरोबर आहे आणि काल मला किती वाजता घेऊन गेला ड्रेस घ्यायला हा संध्याकाळची 7 वाजता मला म्हणे नाही मला ड्रेसच घे मम्मी मला ड्रेसच घे कोणलाच घेतला मी ह्यावेळेस फक्त दादूला कपडे घेतले पहिले पहिल्यांदी 1300 ड्रेस पहिल्यांदा 1000 आज कसं खुश आहे का मग बाळा तू अरे तुला तू कपडे तुला किती कपडे तुझे आपरे झाले आपल्याला मग तुला ते घालत नाही ना तू नाही का लेखले आहे ना समोसा माहिती का मम्मी कर आणि दीदी कर तीन कप्पे भरून कपडे पप्पा कर माझ्याकडे 1 कप्पा सुद्धा भरून कपडे नाही नीट मा कप्पा तार्ध आहे ना झेंडांचे परते यांचं काय वजनाचे हे ते सगळं माझ्या हातात भरून ठेवले अरे दादू आणि थांबा मी दाखवणार बर ठीक नको बोलू होट कसे झाले बर्थडेचा ड्रेस आणि खुश आहे का तू आता वाढ तुला माहितीये का तुला मी किती ड्रेस घेतलेले होते तुझे सगळे कपडे मला सगळे लोकांना देऊन दुसऱ्यांना देऊन टाकावे लागले एकदम आता राजकुमार सारखे येणार ना तू घालून कसं होणार राजकुमार सारखं तू माझा राजकुमारच आहे खूप छान आहे 1378 रुपयाचा आहे दादू म्हणजे जवळजवळ 1400 पॅन्ट भारी पण अजून एक तुम्हाला दाखवायचंय 2-in-1 कसं आहे ही आहे धोतर धोती कसं म्हणते हा धोती काय म्हणते त्याला धोती 2-in-1 धोती दोन आहे म्हणजे 2 पॅन्टी आणि 1 शर्ट काही घालू शकतो तू हे धोती आहे आणि हे आहे ना त्याचे पॅन्ट आहे मी साधी आणि आहे ना धोती आणि ड्रेस घालणार धोतीच घाल आता घे घालून चल आता आता इथं फोनला असं हात कर आणि घातल्यावर नंतर दाखवतो म्हणून मी दाख पुढे कसं वाटत एकच नंबर चल बाहेर उजा तेच ना कर असं ताई असं छान दिसत किती का अजून दीदीच काही आवडलं नाही शुभ लाभ इथं वरती दो बाहेरची लाईट लाव रे
दादू उमर पाय नहीं द्यायचा आधी शोभा दाखवायचं दाखवलं तर शोभा आधी तर आता आहे ना माझं झालं आहे लावून शुभ लाभ आणि थोडस चांगलं लावण्याचा प्रयत्न केलाय मी म्हणजे झालं माझे कोण काय झालं छोटे झाले जरा नेक्स्ट टाइम मी काय करेन थोडीशी मोठे आणि हे बघा ही साडी आहे कशी वाटते सांगा कमेंट करून आणि हे ब्लाउज मीच शिवलेलं आहे आणि कसं वाटतं ते सुद्धा सांगा हे बघा ही जी आहे ना छोटी डिझाईन घेतली आहे आणि काही बॅक साईडला आहे तर बॅक साईडला मी दीदीला दाखवायला लावते कसं दिसतंय कसं नाही दीदीला आपण दाखवू साडी आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा लक्ष्मी मातेच्या कृपेने सगळ्यांना उदंड आयुष्य लागो सगळ्यांच्या घरी सुख समृद्धी समाधान सगळ्या गोष्टी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि हे बघा मला पूजा मांडायची आहे अगोदर स्वयंपाकात लागते मी आणि मग पूजा पण मांडते लगेच तर अगोदर आहे ना पूजा मांडते आणि मग स्वयंपाकाला लागते नाही तर धुणी करते आजी आल्याच्या नंतर बघते काय करायचं काय नाही तर आहे ना हे बघा कापड आणलंय 50 रुपयालाच दिलं ते दाजींचे मित्र होते म्हणून हे बघा मस्त याच्यावर पूजा मांडणार आहे आता चांगले आहे मामा मामांची रिएक्शन बघा छान आहे ना 50 रुपयाला दिले वेलवेचे कापडे मग म्हटलं देवपूजन देवघरात काम आहे का नाही तिथे आणि नागिलचे पान आणले आता मी तांबे वगैरे घासते देवपूजा मांडायला आणि मग बोलते आणि मी साडी दाखवते एक मिनिट तर ही बघा ही साडी अशी आहे ते ब्लाउज ला एवढी डिझाईन मी घेतली आणि बाकीची पान माझं लावली हे बघा अशी कशी वाटली साडी अजून दुसरी साडी घालणार आहे मी सध्याला हीच ठेवली साधी सिंपल म्हणलं कसं पटकन आवडतं आवडतं पुन्हा दाखवी आणि खूप फटाकड्याचा आवाज पण येतोय टीव्ही चालू आहे ते बघा दाजी आले गाडी धुवून गाडीला हरला आवाज लगेच पूजा करून घेऊ गाडीची हे बघा बाप्पा ते बघा शुभ लाभ लय छोटी झाली हा पूजा संध काय करू चला चला मी स्वयंपाक करते आता काय आणि स्वयंपाक सारा सिंपल करणार मी वरण भात भजी कुरडई आणि श्रीखंड पुरी म्हणत नाही ना कारण दरवेळेस मी पुरण पोळ्याच करते तुम्ही अगोदरच्या ब्लॉग मध्ये पण बघितले पण सध्या मायराम छोटा पडला है ना आणि दादूचा ड्रेस कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि आवाज कसा आहे म्यूट केलेला आहे मी कारण आहे ना बॅकग्राऊंड काय होतं खूप फटाक्यांचा आवाज येतोय बाहेर खूप असं नाही का जास्त त्याच्यामुळे म्हटलं नको आणि कसं आहे दादूला पण म्हटलं फटाके सध्या फोडू नको व्हिडिओ चालू आहे माझा आणि हे बघा बाहेरून संध्याकाळचा असा लुक दिसतोय आपल्या घराचा कसा वाटला नक्की कमेंट करून फटाके वाजू राहिले दिवाळीची की फटाक्याच्या आवाजाने त्या घरात येऊन झोपून घेतलं अजिबात बाहेर निघत नाही फटाके आजचे दिवस दिवाळी पार संध्याकाळी पाऊस फिरायला गेलो ना तेव्हा ते थोडीशी बाहेर निघले जेव्हा फटाक्यांचा आवाज कमी झाला आणि आता माझं मी घातली आहे ही साडी आणि ही जी आहे ना ही चंद्रपूर साडी आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माग मी 2-3 महिन्यापूर्वी ना तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे की कुठून घेतली कशी घेतली ते
तर कशी आहे नक्की सांगा। आणि हे त्याचं हे ब्लाउज मॅचिंग झालं, 3 महिने झाले साडी घेतली पण माझ्या चिंतीला ब्लाउज शिवून झालं नाही, कारण तुम्हाला पण माहिती आहे क्लासमुळे अजिबात वेळ मिळत नाही, कारण 2 टाईम क्लास प्लस आपले यूट्यूबचे ब्लॉग इंस्टाग्रामच्या रील्स ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं ब्लाउज शिवायलाच वेळ मिळत नाही। तर मग म्हटलं आता जाऊ दे, ह्याचं थोडंसं मॅचिंग होते मग तेच घातलंय मी। आणि ही चंद्रकोर साडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि खूप अशी ट्रेंडिंग साडी आहे, पर्पल कलरची साडी आहे आणि लाल कलरची आणि गोल्डन कलरची अशी काट आहे, त्यामुळे खूप सुंदर वाटते आणि कॉम्बिनेशन पण खूप छान आहे। पदर इतकं सॉफ्ट आहे, एकदम चोपून अशी साडी बसते ही, आणि सारखं बाहेर फटाक्यांचा आवाज, फटाकडे वाजवत आहे। आता दिवाळीचा सण म्हटल्यावर सगळेच सेलिब्रेट करत असतात, म्हटलं चला आता आपण अगोदर गाडीची पूजा करून घेऊ, म्हणजे कसं मग घरात पूजा वगैरे करायला पटकन आवरून जातं आपलं। आणि सण म्हटलं का दमल्यावानी होतच असतं, कारण सकाळपासून काम, स्वयंपाक, आवर, स्वतःचं पण आवरणं, ह्या गोष्टी भरपूर सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात। आणि पूजा वगैरे मांडायची सगळ्याच गोष्टी बघाव्या लागते, सडा रांगोळीपासून सुरुवात होत असते। आणि माणसांना पण खूप काम असतं, कारण सगळं प्रत्येक गोष्ट आणून देणं, सामान आणून देणं, खरेदी करून देणं, घरात काही असलं नसलं ते देणं। आणि मला आज गजरे मिळाले नाही, कारण खूप महाग गजरे होते, म्हटलं नको एवढे महागाचे गजरे घेतल्यापेक्षा, आणि ते लावून लगेच सुकून जाते, नाही घेतलेले बरे। मग तुळशीची पूजा करून मग घरात आले आणि बघा घरातली अशी आपली पूजा मांडलेली आहे। पूजा कशी मांडली तो सुद्धा ब्लॉग चॅनलवरती मी टाकलेला आहे, जर नसं बघेल तर नक्की जाऊन बघा। आणि कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा, काही चुकलं असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा। आणि मी दाजींच्या पाया पडत गेले, पण दाजी मला म्हटले नाही अगोदर आजोबांच्या, म्हणजे माझे सासरे आहे त्यांच्या पाया पडू, मोठे आहेत ते घरातले ना, मग त्यांच्या पाया पडलं, मग दाजींच्या पाया पडलं, आणि मग मुलं आमच्या पाया पडली। तर ह्या पद्धतीनं असं आपलं हे झालेलं आहे। आणि थोडेसे फोटो वगैरे पण घेतले आम्ही, तर म्हणजे दीदीला पण कसं आहे तिनं तो ड्रेस नाही घातला, तिनं दुसरा ड्रेस घातलेला आहे, कारण तो साधा ड्रेस होता, तिला म्हटलं आपलं तुझे खूप सारे वन पीस घागरे आहे तर त्यातलाच एक कोणता पण घाल तू। आणि हे अशा पद्धतीनं आपली ही दिवाळीचं जे सेलिब्रेशन आहे ते झालेलं आहे। तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा। खूप साध्या सिंपल पद्धतीने केलेलं आहे आम्ही, आणि कसं असतं आनंद मानण्यावर सगळ्या गोष्टी असतात। आणि असं काही नाही का खूपच लई मोठं घेतलं, म्हणजे खूपच काही लई मोठं केलं असं काही नाही। आणि मग आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूजा बघा अशी आहे, आणि नंतर मग मी ही सगळी पूजा पण काय केली, हळदी कुंकू वाहून पूजा वगैरे करून घेतली, आणि मग ही सगळी पूजा मांडणी उचलून घेतलेली आहे। तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार, काळजी घ्या, धन्यवाद।